हा मस्त ब्रिज आहे आणि पाणी कमी झालं आहे नदीतलं. ही नदी आचरा नदी आहे बाय द वे. ते बघू शकतात नारळ लागले तिथेही समोर तसंच आहे. सुप्रभात मित्रांनो, ट्रॅव्हलर पण यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी आचराला आणि मस्त सकाळ झालेली आहे. सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी चाललो आहे नदीच्या काठी. एक पूल आहे नदीच्यावर, तिथून काही फोटोग्राफी करी आणि मग त्यानंतर खाली उतरण्याचा प्रयत्न करू नदीच्या काठी. आम्ही आचरा टिटाजवळच राहतो आहे. तिथे किल्ला म्हणून एक हॉटेल आहे आणि इथून तुम्ही देवगडला जाऊ शकता, मालवणला जाऊ शकता, कणकवलीला जाऊ शकता. चांगला पॉइंट आहे जिथून तुम्ही तिन्ही ठिकाणी जाऊ शकता. आज आम्ही ज्या लोकेशनला जाणार आहोत ती लोकेशन आचरा टू देवगड या रोडवर आहे. अगदी आचरा तिथापासून 2 किलोमीटरच आहे. सो मस्त चाललं, एन्जॉय करत जात आहे. लास्ट टाईम आम्ही आचरा बीचला गेलेलो, ते साधारण 6 किलोमीटर आहे. पण मस्त वाटलं, सकाळी सकाळी निघालो त्यामुळे गारवा होता आणि मजा आलेली तेव्हा. पण आजही आय थिंक जास्त गारवा आहे त्या दिवसापेक्षा आणि क्लाउड्स पण. सो तो एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. अजून गावातली सकाळ झाली नाही आहे. हे लोक तर उठली असतील पण बाहेर अजून पडली नाही. बघू शकता तुम्ही देवगड फक्त 30 किलोमीटर, कुणकेश्वर 20 किलोमीटर, आय थिंक विजयदुर्ग 62 किलोमीटर आहे. थोडा आम्ही आळस केला. ॲक्च्युली सनराईज होता 6:32 आम्ही 6:10 उठून पटापट नाही आवरलं, आरामात आवरलं, त्यामुळे उशीर झाला. ॲक्च्युली प्लॅन होता बरोबर सनराईजच्या थोडा आधी यावं, म्हणजे फोटोज अजून जास्त चांगले मिळतात. बट ठीक आहे, क्लाउड्स असल्यामुळे फोटोज चांगले मिळतील अशी आशा आहे. बघूया. जबरदस्तच क्लायमेट वाटतंय. सूर्य बाहेर निघालेला आहे पण क्लाउड्स असल्यामुळे ना एक मस्तच फील येतो. छोटी ही छोटी कोणाची तरी आंब्याची कलम आहे घरासमोर लावलेली. काय मस्त व्ह्यू वाटतंय बघा. सरळ रस्ता आहे, त्याच्यावर डोंगर आहे आणि त्याच्यावर क्लाउड्स आहेत. एक नंबर. फोटोग्राफीसाठी ॲक्च्युली सकाळचा टाईम बेटर असतो, हार्श सनलाईट येतं आपल्या इथे, त्यामुळे मग नंतर एवढे फोटोजमध्ये कलर्स येत नाही जेवढे सकाळच्या टायमाला येतात. म्हणून आम्ही स्पेशली सकाळी निघालो. सो बघूया आता किती चांगले फोटोज येतात आणि काय काय बघायला मिळतं.
सो आता आम्ही आलेलो आहे या जबरदस्त लोकेशनला. समोर मोठा पूल आहे आणि आजूबाजूला नदी आहे. दोन्ही नदीच्या काठाला माडं आहेत, पोपळी आहेत. सो मस्त वाटतंय. हा मस्त ब्रिज आहे आणि पाणी कमी झालं आहे नदीतलं. ही नदी आचरा नदी आहे बाय द वे. ते बघू शकतात नारळ लागले तिथेही समोर तसंच आहे. वाव जस्ट ऑसम. जबरदस्त आहे, जबरदस्त. हे बघा समोर मस्त नदीच्या काठी माडं लागलेली आहेत. जबरदस्त असेल त्यांच्यासाठी. सूर्य बघा आता परत क्लाउड्सच्या मागे गेलेला आहे. सो एक मस्त चालू आहे. ऊन येतं आहे, सावली येते आहे, क्लाउड्स हलत आहेत लिटरली आणि पक्षी दिसत आहेत, वेगवेगळे आवाज आहेत बर्ड्सचे आणि परत या नदीचा खळखळणारा आवाजसुद्धा आहे. एकंदर खूप मस्त वातावरण झालेलं आहे. फोटोग्राफी झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय इथून. मजा आली, मस्त सकाळ होती. मजा आली एकंदर, मस्त सकाळ होती आणि मस्त स्पॉट आहे. म्हणजे तुम्ही पण कधी आचराला कधी आलात, स्टे करत असाल, अगदी 2 किलोमीटर आहे, चालत या. जबरदस्त स्पॉट आहे. जर स्पेशली फोटोग्राफीसाठी येणार असाल तर मस्त स्पॉट आहे. फक्त यू मेक शुअर की सनराईजच्या मिनिमम अर्धा तास आधी याल, नाही तर मग खूप घाई होते. आजूबाजूला ओपन असल्यामुळे ना पटकन सन बाहेर होतो. आमचंही तेच झालं. आम्हाला हार्डली 20-25 मिनिट्स मिळाले, त्यानंतर सूर्य मस्त बाहेर आलेला. त्यामुळे मग सनलाईट खूप जास्त हार्श होऊन जाते. आम्ही थोडा कंटाळा केल्यामुळे आम्हाला कमी वेळ मिळाला. पण तुम्ही प्लॅन करून येत असाल तर डेफिनेटली तुम्ही सनराईजच्या अर्धा तास आधी लोकेशनला पोचाल या हिशोबाने. नाही का आता जातो आचराटिटाला. मस्त एक नाश्त्याचं हॉटेल आहे, मिसळ, समोसा, इडली, वडा खूप छान मिळतं. सो तिथे जातो नाश्ता करतो. काजू घेऊन गेले. बोंडू तसेच बोंडूच काय करत नाही ना. नाही काय नाही, बोंडू दारू बनवतो. दारू इथे आपल्या इथे तर अलाउड नाही ना. आपल्या इथे नाही, गोव्याला दारू बनवतो. गोव्याला घेऊन किती आहे तिथे पिकला आले बरोबर. सो आय होप तुम्हाला छोटासा व्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा
आणि अजून काही यात्राबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्की मला इंस्टाग्रामवर मेसेज करा. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड सी या. YouTube, 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 YouTube.